व्यावसायिकांना 2 तासांची वेळ वाढवून द्या अशी मागणी मद्य व्यावसायिकांनी बैठकीत केली आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजना करताना प्रशासनाने भुसावळातील व्यावसायिकांना 7 वाजता दुकानं बंद करण्याचे आदेश दिले. प्रशासनानं संध्याकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत वेळ वाढवून द्यावी अशी मागणी मद्य व्यावसायिकांनी शहरातील आदित्य पॅलेसमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदमध्ये केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. भुसावळमध्ये माझं खानदेश रेस्टॉरंट आणि बार आहे आणि कंडारी शिवारामध्ये तनारिका रिझॉर्ट म्हणून FL3 लायसन्स आहे माझ्याकडे. ॲक्च्युली प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याकरता ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या योग्य आहेत आणि आम्ही त्याला पूर्ण सपोर्ट करतो. पण कसं आहे की रेस्टॉरंट आणि परमिट रूमचा जो व्यवसाय आहे हा म्हणजे अतिशय खर्चिक, म्हणजे मालकाला फार खर्च येतो या व्यवसायासाठी. ऑलमोस्ट 7 सकाळपासून ते रात्री 11 पर्यंत पूर्णपणे स्टाफची एम्प्लॉयमेंट करायला लागते. रेफ्रिजरेटर, इलेक्ट्रिसिटी बिल्स ह्या सगळ्या गोष्टी ह्या कंटिन्यू येतात. तर त्याकरता तसं पाहिलं तर हा व्यवसाय खऱ्या अर्थाने संध्याकाळी 7 ते रात्री 11 व्यवसाय आहे. आणि भुसावळ हे मध्यवर्ती जंक्शन आहे, रेल्वे आणि बसेसची कंटिन्यू ये जा आहे, लॉजिंग बोर्डिंगमध्ये येणारे लोक आहेत. जर 9 वाजता जर बंद करायचं म्हटलं तर आम्हाला ते 8:30-8 त्याची तयारी करावी लागते. तर ॲक्च्युली जेवणाचा जो वेळ हा म्हणजे पॉसिबलच नाही आहे. म्हणजे फॅमिलीजला पण यायचं म्हटलं, बाहेरच्या लोकांनाही यायचं म्हटलं तर ते 9 वाजेपर्यंत कसं आटोपतील हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. तर याविषयी प्रशासनाने विचार करावा आणि 9 च्या ऐवजी कमीत कमी 10 ची वेळ रेस्टॉरंट परमिट रूमसाठी बसून जेवणासाठी किंवा बसून मद्य पिण्याकरता ती करावी अशी आम्ही विनंती करतो. जेणेकरून म्हणजे आम्हाला जे आम्ही जो रोजगार दिलेला आहे लोकांना, आम्हाला त्यांना मेंटेन करता यावं. आमच्या लायसन्सिंग फीज आहेत, इलेक्ट्रिसिटी बिल्स आहेत. खरं इलेक्ट्रिसिटी बिल्स जे 24 तासात लागतं तर त्याचा जो व्यवसाय आहे आम्हाला 7 ते 11 होतो. तर तोच होणार नसेल तर आम्ही कशा पद्धतीने बिल पे करू. आणखी कसं असतं की याच्याकरता लागणारा जो फिक्स भार आहे MSEB चा तोही बराच मोठा आहे.